जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील लगतच्या गुजरात व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरून जाणाऱ्या तळोदा निझर रस्त्यावर रात्री 1 वाजेच्या सुमारास कंटेनर आणि अर्टिगा गाडीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे। निझर रस्त्यावरील हॉटेल हायवेजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात 3 जण ठार झाले आहेत। अपघातात हिरालाल पवार, अनिल सोलंकी आणि प्रशांत सोनवणे हे तिघे मयत झाले असून यातील प्रशांत सोनवणे हे रेल्वे सुरक्षा दलात जवान म्हणून कार्यरत होते। अर्टिगा कार कंटेनरवर मागून धडकल्याचे चर्चेतून सांगितले जात आहे। तर दुसरीकडे हा 753B असा शेवाळी नेत्रंग महामार्ग असून गुजरातमधून होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे या रस्त्याचे 3-13 वाजले आहे। त्यातच रस्त्याच्या साईड पट्ट्यांची देखील दुरावस्था झाली असल्यानेच त्यामुळेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।